नमस्ते, माझं नाव पायल चव्हाण आणि मी माझं मास कम्युनिकेशन केलेलं आहे बॅचलर्स, आणि त्याच्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे फिल्म मेकिंगमध्ये. सो ही कल्पना कशी आली मला की हा प्रोजेक्ट करायला पाहिजे. ऑनेस्टली स्पीकिंग, हा जो कोरोनाचा टाईम होता खूप डिप्रेसिंग होता, आणि अनएम्प्लॉयमेंट सगळ्यांच्याच लाईफमध्ये होती. माझं पण एज्युकेशन जस्ट कम्प्लीट झालं आहे आणि हा टाईम खरंच अवघड होता. आणि ह्याच्यामध्ये ही कल्पना कसं येणं ते स्वतःमध्ये मला पण असं वाटतं की कुठून आली, पण थँक्स टू माय डॅड, त्यांनी अप्रोच केलं की तू IEC व्हिडिओज बनवू शकते का, विच मीन्स एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल अँड कम्युनिकेशनल व्हिडिओज. तर त्यांनी अप्रोच केलं मला आणि मी ते एक्सेप्ट केलं ॲज अ चॅलेंज. तर आम्हाला एक खूप मिनिमल बजेट भेटला होता. त्या मिनिमल बजेटमध्ये आम्हाला दोन गोष्टी तयार करायच्या होत्या. तर आमची टीम आम्ही 5 लोकांची बनवलेली, कारण कोविडमुळे जास्त लोक येऊ नाही शकले. तर 5 लोकांमध्ये आम्हाला 2 TVC बनवायच्या होत्या, ज्याच्यामध्ये आम्हाला लोकेशन राईट फ्रॉम पोस्ट प्रोडक्शन, प्री प्रोडक्शन आणि ऑन लोकेशन सगळं मॅनेज करायचं होतं, जे आम्ही 3 दिवसात केलं. एका दिवसात आमचा एक शूट असायचा, जे खूप चॅलेंजिंग होतं, पण त्याच्यामध्ये आम्हाला खूप मजासुद्धा आली. आम्ही खूप मनापासून बनवलं, आम्ही सगळे प्रिकॉशन्ससुद्धा घेतले, आम्ही PPE किट घातले, आम्ही मास्क वगैरे ठेवलं, आम्ही सोशल डिस्टन्स मेंटेन केलं, कारण आमच्या शूटमध्ये मोस्टली लहान मुलं होते, तर ते आमचं इट वॉज नीडेड. तर आम्ही लहान मुलांचं पण काळजी घेतली, आम्ही सगळ्यांकडून प्रॉपर ऍक्टिंग काढून घेतली, आणि आज जो आउटपुट आला आहे तो खरं म्हणलं तर माझ्या एकटीला बिलकुल क्रेडिट जात नाही. माझ्या टीमनी खरंच खूप एफर्ट्स टाकलेत आणि आज जो आउटपुट आला आहे तो सगळ्यांना आवडला आहे. हा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एक्सपोजर भेटतोय ती एक अचीवमेंट आहे. तर आमच्या या TVC आमच्या 2 TVC आहे. आम्ही एका TVC सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावी हे आम्ही लहान मुलांच्या स्टोरीमध्ये दाखवून दिलं की लहान मुलं करू शकतात तर आपण तर सहज करू शकतो. आणि दुसऱ्या TVC आम्ही हँडवॉश, बेसिकली सॅनिटायझेशन आणि मास्क, त्याचं इम्पॉर्टन्स सांगितलं आणि ते एका मदर डॉटरच्या बॉन्डिंगमध्ये खूप थोडक्यात सांगितलं. आम्ही 1-1 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओज बनवलेत. लोकांना आमची TVC बघितल्यानंतर हे कळलं की अगर ही लहान लहान मुलांना या गोष्टीची जाणीव आहे, त्यांना कळते की नाही सोशल डिस्टन्सिंग करायची, आणि हे त्यांना कोण सांगितलं असेल, त्यांच्या आईनी सांगितलं असेल त्यांना. आणि आमच्या एका ह्याच्यामध्ये आई त्याच्या मुलीला शिकवतीये की नाही मी तुला खायला नाही देणार. का नाही देणार? कारण जोपर्यंत तू हात नाही धुणार तुला नाही भेटणार. हे असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर हे जेव्हा सिनेमा हॉलमध्ये इंटरवल्समध्ये येईल, आपली जेव्हा टार्गेट ऑडियन्स फॅमिली वगैरे येतात ते बघतील, तर त्यांना सुद्धा एका साईडने रिलेटेबल वाटेल आणि घरी पण हे एक्सपेरिमेंट्स होतील मग. कारण आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आहे, सोशल डिस्टन्सिंग का इम्पॉर्टंट आहे आणि हे लहान मुलांना कसं रिअलाइज होतं आहे ते रिअलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सो आय थिंक हे ऑडियन्सला रिलेटेबल वाटेल. ह्याचं पोस्ट प्रोडक्शन आम्ही सगळं पुण्यामध्ये केलं आहे. आम्ही प्रॉपर साऊंड कंपोज केला आहे. आम्ही एडिटिंगपासून कलर ग्रेडिंगपासून सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये केल्या आहेत. आणि ह्याचं एक्सपोजर थिएटर्समध्ये असेल, जळगावमध्ये लोकली हे त्यांच्या इंटरवल्समध्ये चालेल, आणि तिथं लोक जेव्हा बघतील तेव्हा त्यांना आमचा मेसेज पोहोचेलच. मी तर लोकांना एकच गोष्ट सांगेन की हे गव्हर्नमेंटच्या हातात नाही आहे, हे दुसरं कोणाच्याच हातात नाही आहे, हे आपल्या हातात आहे. आपण आपल्या फॅमिलीला कसं आपण काळजी घेतो, आपण कसं मास्क घालतो, आपण किती हात सॅनिटाईज करतो, हे लिटरली सगळ्या घरांची आपली आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता गव्हर्नमेंट काय करणार आहे, सगळ्यांच्या घरी पर्सनली नाही जाणार आहे. सो जे सध्या कॅम्पेन चालू आहे CM सरांचं, माझं माय फॅमिली माय रिस्पॉन्सिबिलिटी, सो जे खूप सेन्सिबल आहे, तो आय थिंक तेच लोकांनी सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. कारण सेकंड वेव जरी आली, अगर आपण सगळे प्रिकॉशन्स घेतोय तर ते आपल्या घरात नाही येणार.